है. सो ह्याला काय म्हणणार तुम्ही सांगा मला. इथे काय झालं या स्टॉकवर, तुमचं काय? त्या स्टॉकवर जेव्हा तुमची कमांड येते, मी तिला रात्री 5 वाजता पण विचारले की मनीषा आता काय होईल सकाळी एचडीएफ, तर ती सांगू शकते. का सांगू शकते? तिचा अभ्यास बिकॉज इट इज हर तेवढा आहे. फेवरेट आहे, तिने त्याचं प्रॉपर स्टडी केलेलं आहे मे बी. एक्झॅक्टली, कारण आता काय झालंय, तिची कमांड आली आहे ना त्याच्यावर. तिला माहिती आहे की मॅक्स टू मॅक्स तो इतका जाऊ शकतो, मॅक्स टू मॅक्स तो इतना खाली येऊ शकतो. साम दाम दंड सगळे वापरलं तिने त्याच्यामध्ये. न्यूमरोलॉजिकली तिने मला विचारलं की माझ्यासाठी कुठला स्टॉक फेवरेबल असेल, सेक्टर आधी विचारला. मी बोलले बँकिंग सेक्टर. मग ती बोलली तू चल ठीक आहे, तू मला बँकिंग सेक्टर सांगतेय तर बँकिंग सेक्टर मधला मला एक 3 स्टॉक दे किंवा एक स्टॉक दे. मी म्हणलं 3 स्टॉक घ्यायची गरज नाही, फक्त या स्टॉकची तू स्टडी कर. आणि तिने ते केलं, कन्सिस्टंटली केलं. या फॉर्म्युलामध्ये कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 दिवस, मी म्हणेन महिनाभर अभ्यास करावा लागेल. ह्याच्यामध्ये आपल्याकडे अजून ग्रुपमध्ये सोनटक्के सर आहेत जे ह्या फॉर्म्युल्यावर खूप चांगले पैसे कमवतात. डेफिनेटली एचडीएफसी वाल्या मॅमची इन्व्हेस्टमेंट जास्ती आहे, सोनटक्के सरांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, पण तरीही ते रोजचे 20 ते 25 हजार रुपये कमवतात त्याच फॉर्म्युल्यावर.